विद्यार्थी मित्रांनो नमस्कार. लक्ष करिअर पॉईंटच्या या चालू घडामोडींच्या सिरीजमध्ये तुमचे स्वागत आहे. जे परीक्षेसाठी महत्त्वाचे जे प्रश्न आहेत, सर्व स्पर्धा परीक्षा ज्या आहेत त्या स्पर्धा परीक्षांमध्ये चालू घडामोडींवरती हे प्रश्न असतातच, आणि सर्व जे आपले विषय आहेत जनरल स्टडीजचे जे विषय आहेत, इतिहास, भूगोल, अर्थशास्त्र, राज्यशास्त्र, पॉलिटी, ह्या सगळ्या विषयांचे प्रश्न जे असतात ते करन्सी संदर्भात बरेचसे प्रश्न परीक्षेमध्ये विचारले जातात, आणि त्या संदर्भातल्या ज्या महत्त्वाच्या बातम्या आहेत त्याचं ॲनालिसिस जे आहे ते आपण या सिरीजमधून करतो आहे. तर जे महत्त्वाची वृत्तपत्रे आहेत त्याच्या मुख्य ज्या बातम्या आहेत त्या आपण आज समजून घेऊ. 17 सप्टेंबरच्या ज्या मुख्य बातम्या आहेत त्यामध्ये पहिली जी बातमी आहे, न्यायालयाचे पर्यावरण मंत्रालयावर ताशेरे. जे पर्यावरण मंत्रालयाने देशभरातील वन्यजीव अभयारण्याभोवती जे संवेदनशील विभाग आहे म्हणजे इको सेन्सिटिव्ह झोन आहे त्याच्या आजूबाजूला औद्योगिक क्षेत्राला परवानगी दिल्याबद्दल सर्वोच्च न्यायालयाने पर्यावरण मंत्रालयावरती ताशेरे ओढलेले आहेत. दुसरी एक महत्त्वाची जी बातमी आहे ती म्हणजे मार्शल ऑफ द एअरफोर्स, म्हणजे जो एअरफोर्स आहे भारतीय वायुसेनेतला सर्वोच्च जो सन्मान आहे असे एकमेव जे सन्मान मिळालेले जे व्यक्ती आहेत अर्जन सिंग यांचे निधन दिल्लीमध्ये झालेले आहेत, तर त्यांच्याबद्दल आपण डिटेलमध्ये माहिती या सदरामध्ये घेऊ. शिवाय सिंधू जल करार चर्चा ही निष्फळ ठरलेली आहे. भारत आणि पाकिस्तान यांच्यामध्ये सिंधू जे जल आहे त्याच्यावरून जो करार झालेला आहे त्या संदर्भात जागतिक बँकेसोबत चर्चा चालू होती ती एक निष्फळ ठरलेली आहे. हा काय सिंधू जल करार काय आहे आणि त्याच्यावरती कसला विवाद होता हे सुद्धा आपण यामध्ये समजून घेऊ. नंतर नर्मदेवरील सरदार सरोवराचे लोकार्पण सोहळा आज हा होत आहे. भारतामधले सर्वात मोठे धरण आणि जगामधील दुसरे सर्वात मोठे धरण हे सरदार सरोवर नर्मदा नदीवरती आहे, त्याचा लोकार्पण सोहळा हा आज होणार आहे. त्यानंतर पी व्ही सिंधू, भारताची बॅडमिंटनपटू पी व्ही सिंधू ही कोरिया ओपन सिरीजच्या अंतिम फेरीमध्ये प्रवेश केलेला आहे. आणि एक आजची जी एक इतिहासातली घटना जी आहे ती म्हणजे आज मराठवाडा मुक्ती संग्राम दिन. भारत 15 ऑगस्ट 1947 रोजी स्वतंत्र झाला, पण मराठवाडा आणि हैदराबाद हा हैदराबाद संस्थानाच्या अंतर्गत निजामाकडेच होता. तो मराठवाडा 17 सप्टेंबर 1948 रोजी निजामाकडून स्वतंत्र झाला, त्यामुळे आज मराठवाडा मुक्ती संग्राम दिन हा पाळला जातो. याचा संदर्भात आपण आजचा जो आपला एडिटोरियल जो आहे त्यामध्ये याच्याबद्दल आपण आज समजून घेऊ. सर्वात महत्त्वाची बातमी जी आलेली आहे ती आहे, न्यायालयाने केंद्र सरकारवरती ताशेरे ओढले आणि हा सत्तेचा गैरवापर आहे असे यामध्ये म्हणण्यात आलेले आहे. औद्योगिक प्रकल्प अथवा अन्य व्यावसायिक कारणांसाठी देशभरातील वन्यजीव अभयारण्यासोबत स्वभोवतीचा प्रदेश हा पर्यावरण संवेदनशील क्षेत्र म्हणून म्हणजे इको सेन्सिटिव्ह झोन म्हणून डिक्लेअर केला गेलेला आहे, त्याचे अवगुंठन करण्याच्या केंद्र सरकारच्या धोरणावरती सर्वोच्च न्यायालयाने ताशेरे ओढलेले आहेत. राष्ट्रीय उद्याने अभयारण्ये यांच्या भोवतीचा प्रदेश हा 10 किलोमीटरचा अवतीभोवतीचा प्रदेश हा इको सेन्सिटिव्ह झोन म्हणून वाईल्ड लाईफ बोर्ड ऑफ इंडियाने 2002 घोषित केला होता, आणि या जागेवरती कुठलेच व्यावसायिक किंवा औद्योगिक प्रकल्प स्थापन करता येणार नाही असे म्हणण्यात आले होते. परंतु वेगवेगळे अधिसूचना जारी करून पर्यावरण मंत्रालयाने ही जी मर्यादा आहे 100 मीटरपर्यंत घटवलेली आहे. दादरा नगर हवेलीजवळील वन्यजीव अभयारण्यापासून केंद्राने एका औद्योगिक क्षेत्राला इथे परवानगी दिली होती, तर यामुळे बरेचसे प्रॉब्लेम्स हे वन्यजीवांवरती होऊ शकतात. केंद्र सरकारला वन्यजीव संरक्षित जंगले, नद्या, अभयारण्ये नष्ट करायची आहेत काय असा संतप्त प्रश्नही या सर्वोच्च न्यायालयाच्या खंडपीठाने इथे जे सरकारची बाजू मांडणारे अतिरिक्त महाधिवक्ता होते त्यांचा विचारला गेला आहे. दुसरी आजची जी महत्त्वाची घटना आहे ती म्हणजे मार्शल अर्जन सिंह यांचे निधन. भारतातील जे एअरफोर्स आहे, एअरफोर्समधील सर्वोच्च जो पद आहे मार्शल ऑफ द एअरफोर्स, एअर चीफ मार्शलच्याही वरची जी पदवी आहे ती अर्जन सिंह यांना मिळाली होती. 2002 ही पदवी त्यांना देण्यात आली होती. जशा प्रकारे लष्करामध्ये फील्ड मार्शल जनरलच्या वरची जी पदवी असते फील्ड मार्शल ही सर मॅनेक्शॉ यांना मिळाली होती, तशाच प्रकारची पदवी
मार्शल अर्जन सिंह यांना मिळाली होती. त्यांच्याबद्दलची आपण थोडक्यात माहिती समजून घेऊ. 1965 भारत आणि पाकिस्तान युद्धात त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली होती. त्यावेळचे भारताचे संरक्षण मंत्री शंकरराव चव्हाण यांनी त्यांना विचारणा केली होती की किती वेळामध्ये तुम्ही वायुसेनेद्वारे पाकिस्तानवरती हल्ला करू शकता, तर त्यांनी 1 तासाच्या अवधीमध्ये हे करू शकतो असे त्यावेळी ठणकावून उत्तर दिले होते. यांचा जन्म जो आहे तो त्यावेळच्या पंजाब प्रांतातील पाकिस्तानमध्ये, आता जे पाकिस्तानमध्ये आहे, फैसलाबादजवळील कोहली गावात झालं होतं. आणि वयाच्या 19व्या वर्षी त्यांनी ब्रिटनमधील कॅनवेल हवाई दल अकादमीत त्यांचे प्रशिक्षण पूर्ण करून 1938 लक्षात ठेवा मित्रांनो, 1938 हवाई दलातील नंबर वन स्क्वाड्रंट या पहिल्या एअरफोर्सच्या तुकडीमध्ये त्यांनी जॉईन केलं होतं. शिवाय दुसऱ्या महायुद्धाच्या काळात त्यांनी इम्फाळ व रंगूनच्या लढाईत हा भाग घेतला होता. त्यांचा हा जो पराक्रम बघून जपानी सैन्याविरुद्धच्या त्यांच्या पराक्रमामुळे डिस्टिंग्विश्ड फ्लाइंग क्रॉस हे शौर्यपदक ब्रिटिश गव्हर्नमेंटने त्यांना दिले होते. त्यांच्या कारकिर्दीमध्ये त्यांनी जवळपास 60 प्रकारची विमाने चालवली होती. त्यामध्ये वेस्टलँड वापिती, हॉकर, हरिकेन, वॅम्पायर, नॅट यासारख्या 60 प्रकारची विमाने त्यांनी चालवली होती. तर ह्या विमानांबद्दल थोडक्यात तुम्ही लक्षात ठेवा. आणि त्यांना जे आहे विविध शौर्य पदकांसोबतच पद्मविभूषण हा सुद्धा नागरी सन्मान त्यांना देण्यात आला होता. मार्शल ऑफ द एअरफोर्स हा सन्मान त्यांना 2002 मिळाला होता. हे लक्षात ठेवा मित्रांनो, हा सन्मान त्यांना इसवी सन 2002 देण्यात आला होता. शिवाय यांच्याबद्दल अजून माहिती समजून घ्यायची असल्यास निवृत्तीनंतर सुद्धा त्यांचं महत्त्वाचं कार्य भारतासाठी होतं. निवृत्तीनंतर त्यांनी भारताचे राजदूत म्हणून स्वित्झर्लंड, व्हॅटिकन आणि केनिया या देशांमध्ये भारताचे राजदूत म्हणून त्यांची नेमणूक करण्यात आली होती. आणि ही जबाबदारीसुद्धा त्यांनी फार उत्तम प्रकारे निभावण्यात आलेली होती. शिवाय 1 वर्षासाठी त्यांचे दिल्लीचे लेफ्टनंट गव्हर्नर दिल्ली हा केंद्रशासित प्रदेश आहे, तिथे राज्यपालाच्या ऐवजी केंद्र सरकारकडून लेफ्टनंट गव्हर्नर या पदाची नेमणूक केली जाते. तर 1 वर्षासाठी त्यांनी दिल्लीचे लेफ्टनंट गव्हर्नर म्हणून सुद्धा त्यांची नेमणूक करण्यात आली होती. आणि 2016 त्यांच्या नावावरून त्यांचे जे नाव आहे पश्चिम बंगालमधील पानागड येथील हवाई तळाला त्यांचे नाव देण्यात आले होते. हे सुद्धा तुम्ही लक्षात ठेवा. हा प्रश्न परीक्षेमध्ये येऊ शकतो की पश्चिम बंगालमधील पानागड या हवाई तळाला सर मार्शल ऑफ द एअर अर्जन सिंग यांचे नाव देण्यात आलेले आहे. त्यानंतर जो महत्त्वाची बातमी आहे, ही सुद्धा एक फार महत्त्वाची बातमी आहे भारताच्या संदर्भात. सिंधू जल करारावरती जी चर्चा होती, तोडगा काढण्यासाठी जागतिक बँक, भारत आणि पाकिस्तान यांच्यामध्ये चर्चा चालू होती, ती चर्चा निष्फळ ठरण्यात आलेली आहे. तर आपण समजून घेऊ की हा जो करार आहे, सिंधू जल करार आहे, हा काय आणि नेमका वाद यावरती काय आहे. सिंधू जल करार हा 1960 भारत आणि पाकिस्तान यांच्यामध्ये झाला होता. जागतिक बँकसुद्धा यामध्ये सामील झाली होती. तर या करारानुसार भारतामधून बऱ्याचशा नद्यांचा उगम होतो आणि त्या पाकिस्तानमध्ये वाहत जातात. तर पाकिस्तान हा भारतापासून वेगळा झाल्यानंतर पाकिस्तानला सुद्धा पाण्याची गरज होती. तर ही गरज पूर्ण करण्यासाठी भारतामधील नद्यांचे पाणी पाकिस्तानला आवश्यक होते. तर त्यासाठी 1960 सिंधू जल करार हा करण्यात आलेला होता. या करारानुसार पंजाबमध्ये वाहणाऱ्या रावी, बियास आणि सतलज या नद्यांचे पाणी पूर्णपणे वापरण्यास भारताला मंजुरी देण्यात आली होती. आणि जम्मू काश्मीरमधून वाहून पाकिस्तानमध्ये जाणाऱ्या सिंधू, झेलम आणि चिनाब या नद्यांचे पाणी पाकिस्तानला देण्यात आले होते. तर हे पाणी पाकिस्तानला वापरण्यासाठी 10 वर्षाचा कालावधी देण्यात आला होता. या 10 वर्षाच्या कालावधीमध्ये त्यांना पाकिस्तानला पाणी अडवण्यासाठी, कालवे निर्मिती करण्यासाठी रावी, बियास आणि सतलजचे पाणीसुद्धा पाकिस्तानला देणे बंधनकारक करण्यात आले होते. जर हे पाणी पाकिस्तानला दिले गेले नाही तर त्यासाठी पाकिस्तानला 10 वर्षासाठी 1 रकमी नुकसान भरपाई देणेसुद्धा बंधनकारक करण्यात आले होते. 1970 या सर्व नद्यांचे पाणी
वापरण्याचा हक्क भारताला देण्यात आला होता. पण नेमका आता सध्या जो अडसर चालू आहे किंवा जो सध्या वाद चालू आहे तो काय आपण समजून घेऊ. भारत झेलब आणि चिनाब या पाकिस्तानमध्ये जाणाऱ्या नद्यांवरती जलविद्युत ऊर्जा प्रकल्प राबवित आहे. हे ऊर्जा प्रकल्प राबवण्यासाठी भारत याचे पाणी वापरणार आहे, पण जलविद्युत प्रकल्पामध्ये ज्यावेळी जलविद्युत निर्माण होते त्यावेळी पाण्याचा कुठलाच अपव्यय होत नाही, तर हे पाणी वाहून परत नदी पात्रामध्ये निघून जाते. तर भारत जे आहे दोन ऊर्जा प्रकल्प, एक म्हणजे किशनगंज आणि दुसरा म्हणजे राटल, हे जल ऊर्जा प्रकल्पावरून हा सध्या वाद आहे. हे जल ऊर्जा प्रकल्प भारत बांधणार आहे, तर पाकिस्तान जो आहे झेलम आणि चिनाबच्या पाण्यावरती त्यांचा पूर्ण हक्क आहे, तर यावरून हा वाद उफाळलेला आहे. यामध्ये या मुद्द्यावरती एखादा लवाद स्थापन करण्याची पाकिस्तानची मागणी आहे, तर त्यावरती भारताचे जे म्हणणे आहे की हा द्विपक्षीय मुद्दा असून त्यासाठी लवाद स्थापण्याची कुठलीही गरज नाही, शिवाय सिंधू जल कराराचा हा भंग नाही असे भारताचे म्हणणे आहे. ऊर्जा प्रकल्प बांधण्याचा पूर्ण अधिकार आहे भारत या पाण्याचा पाकिस्तान या पाण्याचा वापर कृषी व जलविद्युत निर्मितीसाठी करत नाही, त्यामुळे भारत या प्रकल्पात यावरती जलविद्युत प्रकल्प बांधू शकतो असे भारताचे म्हणणे आहे. भारताला सिंचन वाहतूक आणि ऊर्जा निर्मितीसाठी प्रकल्प उभारणे हे जे आहे 1970 नंतर या तीन नद्या ज्या आहेत आपण बघितल्या, भारताच्या वाट्याला आलेल्या ज्या तीन नद्या आहेत रावी बियास आणि सतलज यावरती भारताला वेगवेगळे प्रकल्प उभे करण्याचे शक्य झालेले आहेत. तर या जलविवादातील भविष्यामध्ये काय निर्णय निघतो ते आपण पुढे बघूच. यानंतरची जलसंपत्तीबाबतचीच महत्त्वाची बातमी आहे जी भारतासाठी फार महत्त्वाची आहे. सरदार सरोवर जे नर्मदा नदीवर बांधले गेलेले सर्वात मोठे धरण आहे, जगातील दुसऱ्या क्रमांकाचे सर्वात मोठे धरण हे आहे. सर्वात मोठे धरण जे आहे ते ग्रँड कुली हे अमेरिकेतील धरण सर्वात मोठे आहे. त्यानंतरचे दुसऱ्या क्रमांकाचे जे धरण आहे ते म्हणजे भारतातील सरदार सरोवर. गुजरातमध्ये नर्मदा नदीवर हे धरण बांधण्यात आले असून त्यामुळे महाराष्ट्र मध्य प्रदेश आणि गुजरातला बराचसा फायदा या धरणामध्ये होऊ शकतो, पण विस्थापितांना ते धरणग्रस्त जे आहेत त्यांना याच्यामधून बरेचसे प्रॉब्लेम्स आले, तर यावरून बरेचसे वादसुद्धा या धरणाच्या बांधकामावरून झालेले आहेत. सामाजिक कार्यकर्त्या मेधा पाटकर यांनी नर्मदा बचाव आंदोलन याच धरणाच्या उंचीवरून आखले होते घेतले होते आणि कालसुद्धा त्यांनी 40 महिलांसह मध्य प्रदेशातील बलरावणी जिल्ह्यातील बारडा या गावात जलसत्याग्रहाचे आंदोलन केले. तर हा जो सरदार सरोवर प्रकल्प आहे हा नर्मदा नदीवरील आहे आणि काँक्रीट वापरातील हे सर्वात मोठे धरण आहे. यातील सांडव्यांची लांबी जी आहे ती 1.2 किलोमीटर असून या धरणाची खोली जी आहे 163 मीटर आहे. हे लक्षात ठेवा, धरणाची खोली जी आहे ती 163 मीटर आहे. या धरणाचं भूमिपूजन जे आहे ते 1961 साली झालं होतं, पण प्रत्यक्षात बरेचसे वाद झाले. वादावरून याचं प्रत्यक्षात जे बांधकाम आहे ते 1987 मध्ये सुरू झालं. 1987 मध्ये बांधकाम सुरू झाल्यानंतर 1996 मध्ये सर्वोच्च न्यायालयाने याच्या बांधकामास स्थगिती दिली होती. बरेचसे जे प्रकरणं झाले होते त्यानंतर आंदोलनं झाली होती, त्यानंतर न्यायालयीन प्रक्रियेमुळे 1996 मध्ये सर्वोच्च न्यायालयाने याच्या बांधकामास स्थगिती दिली होती. व परत 4 वर्षांनी म्हणजे 2000 साली याच्या बांधकामाला परत सुरुवात झाली होती. तर हा जो प्रकल्प आहे यामुळे महाराष्ट्राला जो फायदा होणार आहे तो म्हणजे यामधून निर्माण होणारी जवळपास 57% वीज ही महाराष्ट्राला, 27% वीज ही मध्य प्रदेशला, तर 16% वीज ही गुजरातला होणार आहे. यामधून गुजरातच्या 9000 गावांना फायदा मिळणार आहे. म्हणजे प्रत्यक्षात जे जलसिंचन 18 लाख हेक्टर क्षेत्र जे जलसिंचनाखाली येणार आहे ही गावे गुजरातमध्ये आहेत, आणि यामधून जे वीज निर्मिती होणार आहे ती दोन प्रकल्पांमध्ये होणार आहे. एक तर पायथ्याशेजारी एक जनित्र असणार आहे आणि दुसरं कालवाभिमुख म्हणजे कालव्याच्या तोंडाशी एक जनित्र असणार आहे. यानुसार वीज निर्मिती होणार आहे आणि जे पायथ्याशी असणारे वीज निर्मिती संच आहे जनित्र आहे, जनरेटर ज्याला आपण म्हणतो, हायड्रो इलेक्ट्रिक पॉवर स्टेशनचे जे जनरेटर आहे
त्यामधून 1200 मेगावॅट विजेची वीज निर्मिती होणार असून आणि कालवाभिमुख जे जनित्र आहेत त्यामधून 250 मेगावॅट विजेची निर्मिती याद्वारे होणार आहे. आतापर्यंत 4141 युनिट वीज निर्मिती याद्वारे झालेली आहे. त्यानंतर महत्त्वाची बातमी, क्रीडा संदर्भातली जी महत्त्वाची बातमी आहे, तर भारताची पी व्ही सिंधू ही कोरिया खुल्या बॅडमिंटन सेरीज स्पर्धेच्या अंतिम फेरीमध्ये हिने प्रवेश केलेला आहे. तिने जी आहे चीनच्या बिंग जिओवर ती काल विजय मिळवला आणि आता तिची अंतिम फेरीमध्ये आज लढत जी होणार आहे ती नाझोमी जपानच्या नाझोमी ओकुहिरा हिच्या विरुद्ध होणार आहे. तिला आपण बऱ्याचशा शुभेच्छामध्ये देऊ आणि ती ही लढत जिंकून कोरिया सुपर सिरीज जिंकेल अशी अपेक्षा आपण वर्तवू. तर मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्ही परत एक वेळा पहा. यामधील जे महत्त्वाचे मुद्दे आहेत आपण आज जे घेतले, सिंधू जल करार, शिवाय जे मार्शल अर्जन सिंह आहे त्यांच्याबद्दलची संपूर्ण माहिती तुम्ही तुमच्या सुद्धा लिहून ठेवा. हा स्क्रीनशॉट सुद्धा तुमच्याकडे घेऊन ठेवा. यामध्ये बरीचशी माहिती आपण संकलित केलेली आहे आणि सरदार सरोवर याबद्दल सुद्धा तुम्ही माहिती संकलित करून ठेवा. अजून काही तुम्हाला माहिती जर मिळाली तर तुम्ही ती कमेंट बॉक्समध्ये शेअर करायला विसरू नका. तर तुम्हाला जर ह्या आवडल्या असतील बातम्या, या न्यूज ॲनालिसिस आवडलं असेल तर तुम्ही नक्कीच लाईक करा. यावरती येणारे प्रश्न, जे काही प्रश्न बनतील त्यासाठी सुद्धा आपण एक नवीन सिरीज चालू करतो आहे. येत्या आठवड्यामध्ये आपण ही सिरीज चालू करू, तर ती सिरीज सुद्धा बघायला तुम्ही विसरू नका. धन्यवाद.